तळकटशाळा शिक्षक आंदोलन प्रश्नी श्रेयासाठी पुन्हा एकदा पंचायत समिती सभापती व सदस्यात आंदोलन स्थळी शाळेतच जोरदार खडाजंगी उडाली. सभापतींनी श्रेयवादाचा मुद्दा पुढे करत सहकारी सदस्य लक्ष्मण नाईक यांना टार्गेट केल्याने तालुक्यात पंचायत समिती कारभाराचा आणि शिक्षकांचा प्रश्न उभा राहिलाय. तो सभापतींमुळेच असा घणाघात चढवला. तळकट शाळा शिक्षक आंदोलन प्रश्नी श्रेयासाठी पुन्हा एकदा पंचायत समिती सभापती व सदस्यात आंदोलनस्थळी शाळेतच जोरदार खडाजंगी उडाली. सभापतींनी श्रेयवादाचा मुद्दा पुढे करत सहकारी सदस्य लक्ष्मण नाईक यांना टार्गेट केल्याने तालुक्यात पंचायत समिती कारभाराचा आणि शिक्षकांचा प्रश्न उभा राहिलाय. तो सभापतींमुळेच असा घणाघात चढवला. इतकेच नव्हे तर सारे काही तुमच्याच पोटावर घ्या अशा शब्दात आपला राग व्यक्त केला. दरम्यान शिक्षकांसाठी तळकट नंबर 2 पालकांनी पुन्हा छेडलेले आंदोलन बुधवारी पर्यायी शिक्षक उपलब्ध करून दिल्याने मागे घेण्यात आले. पंचायत समिती सदस्य व सभापती यांच्या शिक्षक नियुक्तीवरून जोरदार खडाजंगी उडाली. सभापती नाईक यांनी सदस्य बाळा नाईक यांच्यावर स्टंटबाजीचा सर्वांसमोर आरोप केला. यावर खवळलेल्या सदस्यांनी हा आरोप फेटाळून लावत निदान शिक्षण क्षेत्रात राजकारण आणू नका, येथील प्रश्न सोडवणे महत्त्वाचे आहे, मात्र आपणास त्याचे काही पडले नसल्याबाबत सभापती यांना खडसावून काढले. इतकेच नव्हे तर या दोघांतील वाद इतका विकोपास केला की सर्वांसमोर सभापती नाईक यांना फैलावर घेत ही परिस्थिती आपल्यामुळे निर्माण झाल्याचा आरोप करत तुम्हाला अन्य सहकारी सदस्य नको असतील तर सारे काही तुमच्याच मनासारखे करा असा समाचार घेतला. दरम्यान तळकटला शिक्षक मिळाल्याने हे आंदोलन थांबले असले तरी हेवाळेवर अन्याय करून तेथील शिक्षक काढल्याने आता तेथील ग्रामस्थ आक्रमक होण्याची शक्यता आहे. दरम्यान हेवाळेचे सरपंच संदीप देसाई यांनी याकडे गटशिक्षण अधिकारी व गटविकास अधिकारी तसेच पंचायत समिती पदाधिकारी यांचे लक्ष वेधून 2 काढलेल्या शिक्षकांच्या जागी शिक्षक नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. लोक जमलेले माझ्या आधीचे जमलेले.
मी जो हो या ठिकाणी येले 4:30 वाजता त्यावेळी तुम्ही तुमका मी बरं नाही तो उपोषण माका माहिती होता तुमचा बंद आंदोलन माका माहिती होता त्या दिवशी होते त्या शिक्षक मी बरं आता ते गिंडून भेटला की गेला मी बघता कशा गेला